व्हिडिओ स्कूल ऑफ पॉलिटेक्निकच्या फर्स्ट इयर कम्प्युटर फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सध्या ज्या सुट्ट्या भेटलेल्या आहेत करोना व्हायरसमुळे, त्या सुट्ट्यामध्ये आपल्याला राहिलेला सिलेबस कव्हर करायचा आहे आणि ते कव्हर करण्यासाठी मी ऑनलाईन लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण राहिलेला सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर आपला जो मेन आत्तापर्यंत जे सिलेबस झालेला आहे त्या सिलेबसमध्ये एक दीड चॅप्टर राहिलेलं आहे. त्यामध्ये एक पॉलिफेज एसी सर्किट म्हणून चॅप्टर आहे. इट कॅरीज 12 or 16 marks. सो वी विल स्टडी और वील डिस्कस इन दिस वेबिनार. या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर आज शिकणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय पॉलिफेज एसी सर्किट? सो फर्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन टू द पॉलिफेज एसी सर्किट. पॉलिफेज एसी सर्किट म्हणजे काय हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं. वी ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट द सिंगल फेज एसी सर्किट. द डोमेस्टिक एसी सप्लाय इज सिंगल फेज एसी सप्लाय विथ 230 volts 50 hertz. तुम्हाला माहीत आहे आपल्याला जो सप्लाय तो घरी आपण जो वापरतो तो काय असतो? सिंगल फेज एसी सप्लाय राहतो. त्याच्यामध्ये आपल्याला 230 volt एसी सप्लाय आणि 50 hertz फ्रिक्वेन्सी असलेला सप्लाय भेटतो. बट दिस एसी सप्लाय इज नॉट सुटेबल फॉर सर्टन ॲप्लिकेशन्स. हा एसी सप्लाय जो सिंगल फेज एसी सप्लाय जो आहे तो काही इन्स्ट्रुमेंटसाठी उपयोगाचा नाही आहे. आपल्याला एसी सप्लाय 3 phase एसी सप्लाय आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी हाय लोड किंवा हाय पॉवरवाले जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला हा 3 phase पॉवर सप्लाय यूज करावं लागतो. त्या इन्स्ट्रुमेंटसाठी 2 phase सप्लाय आपण यूज करू शकतो. सो सम लोड्स नीड अ पॉलिफेज सप्लाय. काही लोड्ससाठी किंवा काही इन्स्ट्रुमेंटसाठी आपल्याला पॉलिफेज सप्लाय यूज करू. सो व्हॉट इज बाय पॉलिफेज सप्लाय? पॉलिफेज सप्लाय इज अ सप्लाय विच इज हॅविंग मोर दॅन 1 phase. म्हणजे सिंगल फेजमध्ये एकच फेज राहतो, तर पॉलिफेजमध्ये आपल्याला मोर दॅन 1 phase भेटतो. सो द वर्ड पॉली मीन्स मेनी. दस अ पॉलिफेज एसी सप्लाय इज द वन विच प्रोड्यूस मेनी फेज सायमल्टेनियसली. नाऊ वील सी हाऊ टू जनरेट अ पॉलिफेज एसी सप्लाय. अ सिंगल फेज एसी सप्लाय इज जनरेटेड बाय अ सिंगल फेज अल्टरनेटर. सिंगल फेज अल्टरनेटर कन्सिस्ट ऑफ ओनली वन आर्मेचर वाइंडिंग. सिंगल फेज एसी सप्लाय आपण सिंगल फेज एसी जनरेटरनं जनरेट करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त एकच आर्मेचर कॉईल किंवा कंडक्टिंग वायर्स असते, कॉईल असते, एकच कॉईल असते. पण पॉलिफेजमध्ये काय असतं? मोर दॅन 1 coils असतात आणि ते मोर दॅन 1 coils आपण त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये पुट करतो आणि त्या रोटेट केल्यानंतर ते रेस्पेक्टिव्ह फेज काय होतात? जनरेट. बट इन ऑर्डर टू जनरेट पॉलिफेज व्होल्टेज वी हॅव टू यूज मेनी आर्मेचर वाइंडिंग्स. आर्मेचर वाइंडिंग मीन्स द वाइंडिंग विच इज प्लेस्ड विद इन अ मॅग्नेटिक. म्हणजे जे आपण कॉईल किंवा आर्मेचर वाइंडिंग आहे ते ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवणार आहोत त्या रोटेट करणार आहोत त्याला म्हणतो आपण आर्मेचर वाइंडिंग. द नंबर ऑफ वाइंडिंग्स इज इक्वल टू द नंबर ऑफ फेज. या ठिकाणी नंबर ऑफ वाइंडिंग जे असतील तेवढ्याच काय असतील? नंबर ऑफ फेज असतील. सपोज तुमच्याकडे 3 winding असलेलं जनरेटर आहे, आर्मेचर वाइंडिंग असलेलं जनरेटर, सो इट विल जनरेट 3 phase. सो इफ सपोज यू हॅव 5 windings देन इट जनरेट 5 phase. नेक्स्ट वील सी 3 phase सप्लाय वेव फॉर्म. हियर
The three-phase armature winding used for generation of a three-phase supply, and it is placed at a 120 degree away from each other. Three-phase supply आपल्याला generate करायचा असेल तर आपल्याला जे three-phase साठी जे लागणारे armature winding आहे ते आपल्याला 120 degree apart away या पोझिशन मध्ये ठेवावं लागेल. म्हणजे काय, एकमेकापासून 120 degree चा अँगल त्यांना बनवायचा. म्हणजे तीन फेज आहे, सपोज पहिला फेज आहे त्याची आर्मेचर वाइंडिंग आपला 0 डिग्री लाईन किंवा रेफरन्स ऍक्सिस होईल, त्यानंतर दुसरी वाइंडिंग 120 डिग्रीज लाईन 120 डिग्री अँगल होईल, आणि तिसरी वाइंडिंग आपण त्याच्यापासून 120 डिग्री आणि पहिल्या कॉईलपासून 240 डिग्री होईल. सो द व्होल्टेज इंड्यूस्ड इन दीज थ्री वाइंडिंग्स आर ऑफ सेम अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी. अथवा या वेवफॉर्ममध्ये तीन फेज दाखवलेले आहेत, तर तीन फेज हे तीन आर्मेचर वाइंडिंगमुळे डेव्हलप होतात, आणि हे जे व्होल्टेज इंड्यूस्ड इन दीज वाइंडिंग्स आर सेम, म्हणजे या तिन्ही वाइंडिंगमध्ये व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे ते काय असणार आहे, सेम व्हॅल्यू असणार. म्हणजे सपोज 230 व्होल्ट जनरेट करायला होते, 230 व्होल्ट फेज 1, फेज 2 आणि फेज 3 जनरेट करेल, तर तिन्हीचा व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल 230 व्होल्ट, आणि फ्रिक्वेन्सी पण त्यांची काय असेल, सेम असेल. बट दे आर डिस्प्लेस्ड बाय अ 120 डिग्री विथ रेस्पेक्ट टू ईच ऑदर. ते एकमेकापासून 120 डिग्रीनं अपार्टनं आपण डिस्टन्स किंवा एकमेकापासून 120 डिग्री अँगलवर पुट केलेले असते. सो या ठिकाणी बघा, या वाय ॲक्सिसवर व्होल्टेज आहे, या एक्स ॲक्सिसवर ओमेगा टी आहे. हा पहिला फेज आपला नॉर्मल जे एस व्ही फॉर्म काढतो ते एस व्ही फॉर्म आहे. नेक्स्ट जो आहे तो आपला फेज 2 आहे. फेज 2 बघा 120 डिग्रीनं प्लेस केलेलं, त्याच्यामुळे हे डाऊन साईडनं म्हणजे हे लॅगिंगमध्ये आहे. कशामध्ये ते लॅगिंगमध्ये आहे. सो हा काय खालून चालू झालेला आहे फेज 2, आणि हा फेज 3 वरून चालू झाला. सो दीज आर द वेवफॉर्म्स फॉर थ्री फेज सप्लाय. नाऊ ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज सिस्टीम ओव्हर सिंगल फेज सिस्टीम. हे थ्री फेज किंवा पॉलीफेज सप्लाय जो आहे त्याचे काय काय ॲडव्हान्टेज आहेत ओव्हर सिंगल फेज सप्लायवर आपल्याला स्टडी करायचं. म्हणजे व्हाय वी आर युझिंग थ्री फेज सप्लाय इन्स्टेड ऑफ सिंगल फेज. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज मोर आउटपुट. फॉर द सेम साईज द आउटपुट ऑफ अ पॉलीफेज मशीन इज ऑलवेज हायर दॅन द सिंगल फेज. सो आउटपुट जे आहे ते काय असतं, हाय असतं किंवा मोर आउटपुट असतं. टिपिकली द थ्री फेज मशीन प्रोड्यूस अबाउट 45% हायर आउटपुट. म्हणजे तुमच्याकडे एक जर सिंगल फेज वॉटर पंप असेल आणि थ्री फेज असेल, सिंगल फेजपेक्षा थ्री फेज जो पंप आहे तो जास्त पाणी हे करेल, पंप करेल. देन स्मॉलर साईज. आता सिंगल फेज सप्लाय सिंगल फेज मोटार जे असेल त्याची जर तुम्हाला कॅपॅसिटी वाढवायची असेल तर त्याचं कन्स्ट्रक्शन काय होतं, बल्कियर होतं किंवा मोठं होतं. आणि तेच जर तुम्हाला थ्री फेज सप्लाय यूज करून जर एखादी मोटर डिझाईन करायची असेल तर ते स्मॉल साईजमध्ये डिझाईन होऊ शकते. सो स्मॉलर साईज. नेक्स्ट, थ्री फेज मोटार आर सेल्फ स्टार्टिंग. थ्री फेज मोटार काय असतात, सेल्फ स्टार्टिंग असतात, त्याला स्टार्टरची गरज नसते. नेक्स्ट, मोर पॉवर इज ट्रान्समिटेड. सिंगल फेज सप्लाय जर आपण ट्रान्समिट करायचं असेल आणि थ्री फेज सप्लाय जर ट्रान्समिट करायचं असेल, सो थ्री फेज मोर पॉवर कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू दिस थ्री फेज सप्लाय. देन स्मॉलर क्रॉस सेक्शन इन एरिया ऑफ अ कंडक्टर. इफ सेम अमाऊंट ऑफ पॉवर इज टू बी ट्रान्समिटेड देन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर यूज्ड फॉर थ्री फेज सिस्टीम इज स्मॉलर कंपेअर टू द सिंगल फेज. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंगल पॉलीफेज सिस्टीम ओवर सिंगल फेज सिस्टीम.